नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एसके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये आजचं हे जे सेशन आहे हे सरळ सेवा लाईव्ह सेशन आहे या सेवा लाईव्ह सेशनमध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेत आहोत आगामी काळात होणाऱ्या सर्व परीक्षा या टी सी एस पॅटर्ननुसार होणार आहे ज्या सरळ सेवा परीक्षा होणार आहेत त्या टी सी एस किंवा एस पॅटर्ननुसार होणार आहे आणि त्यामुळे टी सी एस किंवा पी एस पॅटर्ननुसार कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण या सरळ सेवा लाईव्ह सेशन्समध्ये घेत आहोत यामध्ये जर आपण म्हाडाचा रिसेंटली झालेला पेपर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला पॅराजम्बलचे प्रश्न आढळलेले आहेत जवळपास एका पेपरमध्ये तीन ते पाच प्रश्न आपल्याला पॅराजंबलवर आधारित पाहायला मिळाले आहेत आणि म्हणून आगामी काळात जर टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार परीक्षा होत आहे तर आपल्याला पॅराजंबलची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे कारण पॅराजंबल जर तीन किंवा पाच प्रश्न पडलेत तर मग आपले तीन ते पाच प्रश्न या ठिकाणी स्किप न होता तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता आले पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी या सेशनमध्ये पॅराजंबलची प्रॅक्टिस करून घेत आहोत ऑलरेडी दोन पार्ट मध्ये आपली पॅराजंबलची प्रॅक्टिस झालेली आहे पहिला पार्ट दुसरा पार्ट आजचा आपला पॅराजंबलचा तिसरा पार्ट आहे आणि या तिसऱ्या पार्ट मध्ये आपण पुन्हा एकदा काही महत्वपूर्ण पॅराजंबलची क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत पॅराजंबलची प्रश्न सोडवत असताना मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की पहिला पॉईंट कोणता लक्षात ठेवायचा ऑप्शन्सला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं जर तुम्हाला ऑप्शन्सला व्यवस्थित ऑब्झर्व करता आलं तर काही ऑप्शन्स जी आहेत ती एलिमिनेट देखील होतात किंवा काही सेंटेन्सेस जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवतात की ती पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही आणि म्हणून सर्वात आधी पॅराजंबलचा प्रश्न जेव्हा आपल्यासमोर असेल तेव्हा जे काही ऑप्शन्स असतील त्या ऑप्शन्सकडे आपल्याला ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे मग बघा पहिला प्रश्न आहे रिअरेंज द पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर हे सेंटेन्सेस दिलेले आहेत यांची ऑर्डर जी आहे ती चुकवण्यात आलेली आहे यांचा क्रम जो आहे तो चुकवण्यात आलेला आहे एका करेक्ट क्रमामध्ये एका करेक्ट ऑर्डरमध्ये हे सेंटेन्सेस जे आहेत हे सेंटेन्सेस आपल्याला जोडायचे आहेत आणि त्यानुसार जे ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असेल त्याला आपल्याला उत्तर म्हणून मार्क करायचं आहे मग बघा पहिला सेंटेन्स आहे एक्सलेंटली वेल सेड शी वी हॅव एव्हरीथिंग दॅट वी वॉन्ट आय हॅव बट वन प्रेयर दॅट वी मे हॅव अ हेवी स्टॉर्म ऑफ रेन टू वॉटर अवर प्लांट सेंटेन्सची सुरुवात बघा या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं well, तर आहे की इथे जर असं कोणीतरी म्हटलेलं आहे एक्सलेंटली वेल आणि पुढे म्हटलेलं आहे सेड शी तर कुणीतरी मुलगी आहे आणि त्या मुलीने एक्सलेंटली वेल असं म्हटलेलं आहे आता एक्सलेंटली वेल well हे केव्हा म्हटलं जाईल जेव्हा एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारलेला असेल तेव्हा त्याच्या उत्तरामध्ये आपल्याला एक्सलेंटली well, वेल किंवा वेलने well सुरुवात करताना आपण उत्तर देऊ शकतो म्हणजे कुणीतरी आधी एक प्रश्न विचारलेला असेल आणि त्या प्रश्नानंतर आलेलं हे उत्तर असेल म्हणून हे पहिलं सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही सो पहिलं सेंटेन्स ए हे सेंटेन्स होणार नाही मग आता आपल्याला बघायचं आहे की असं ऑप्शन या ठिकाणी शोधायचं आहे की जे ऑप्शन ए पासनं सुरू होतं पहिलं ऑप्शन जर आपण पाहिलं तर पहिलं ऑप्शन ए पासून सुरू होत आहे जर ए पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही तर या ठिकाणी ए पहिलं सेंटेन्स ऑप्शनमध्ये देखील होणार नाही म्हणून पहिलं ऑप्शन जे आहे ते कॅन्सल झालं आता पुढची ऑप्शन्स जे आहेत ते एकदा आपण ऑब्झर्व करूया बघा याची सुरुवात झालेली आहे डीने याची सुरुवात झालेली आहे बी ने आणि याची सुरुवात झालेली आहे बी ने म्हणजे इतकं कळतं की एक तर सुरुवात डी करणार किंवा सुरुवात बी करणार एक तर सेंटेन्स डी जे आहे हे सुरुवातीचं सेंटेन्स असेल किंवा बी जे सेंटेन्स आहे हे सुरुवातीचं सेंटेन्स असेल म्हणजे इथून आपल्याला कळतंय की सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी पहिलं सेंटेन्स होणार नाही आता चार सेंटेन्सेसमधनं दोन सेंटेन्सेस एलिमिनेट झालेली आहेत की ती पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही आता दोन सेंटेन्सेस मध्ये आपल्याला या ठिकाणी पडताळा करायचा आहे की या दोन सेंटेन्सेस पैकी पहिलं सेंटेन्स कोणतं होऊ शकतं मग या सेंटेन्स मध्ये बघा सुरुवात झालेली आहे अ मॅन एक माणूस आहे हु हॅड टू डॉटर्स की ज्याला दोन मुली होत्या मॅरिड वन टू अ गार्डनर त्याने एका मुलीचं लग्न गार्डनर सोबत केलं अँड द अदर टू अ पॉटर आणि दुसऱ्या मुलीचं लग्न त्याने पॉटर सोबत केलेलं आहे सो पहिलं सेंटेन्स होऊ शकतं ठीक आहे आता आपण डी चेक करूया की डी पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का बघा इथे लिहिलेलं आहे आफ्टर अ व्हाईल म्हणजे काही वेळेनंतर आफ्टर अ व्हाईल म्हणजे काही वेळेनंतर आणि इथे लिहिलेलं आहे ही पेड अ व्हिजिट आता हा ही जो आहे हा नेमका कोण आहे हे आप नहीं। या ठिकाणी आपल्याला कळत नाही आहे म्हणजे या सेंटेन्समध्ये ही जी सुरुवात हीने केलेली आहे हा ही व्यक्ती नेमका कोण आहे हे आपल्याला माहिती नाही जर आपल्याला हे सेंटेन्स माहिती आहे तरच आपण या ही ला या ठिकाणी रेफर करू शकतो परंतु सुरुवातीचं सेंटेन्स जर आपल्याला डी घ्यायचं असेल तर हा ही नेमका कोण आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून या सेंटेन्सला आपल्याला सुरुवातीच सेंटेन्स घेता येणार नाही म्हणजे डीने सुरू होणारं सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही म्हणजे पहिलं आणि दुसरं ऑप्शन्स जे आहेत हे कॅन्सल झालेली आहेत आपल्याकडे तीन आणि चार हीच ऑप्शन शिल्लक राहिलेली आहेत आणि हेच आपली करेक्ट आन्सर्स होऊ शकतात यापैकी कोणतंही एक आपलं करेक्ट उत्तर होऊ शकतं आता बघा इथे देखील बी ने सुरुवात झालेली आहे इथे देखील बी ने सुरुवात झालेली आहे म्हणजे सेंटेन्सची सुरुवात करणार अ मॅन हु हॅड टू डॉटर्स एक व्यक्ती आहे त्याला दोन डॉटर्स होत्या मॅरिड वन टू अ गार्डनर अँड सेकंड वन टू अ पॉटर आता याच्यानंतर बघा एक्सलेंटली वेल असं म्हणता येणार नाही कारण हे एका प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर बघा ऑफ ही वेन टू द पॉटर्स होम अँड आस्ट हिज डॉटर हाऊ मॅटर्स वर विद हार आणि त्यानंतर एक सेंटेन्स आहे आफ्टर अ वाईल ही पेड टू विजिट आता बघा या सेंटेन्समध्ये हा जो ही आहे या सेंटेन्समध्ये हा जो ही आहे हा ही कोणाला रेफर करतोय या मॅनला रेफर करतोय हा ही जो आहे हा ही कुणाला रेफर करतोय जो मॅन आहे जो व्यक्ती आहे त्याला दोन डॉटर्स आहेत त्या व्यक्तीला हा ही रेफर करतोय म्हणजे आपल्याला कळतंय की बी नंतर जर दुसरं सेंटेन्स असेल तर ते फक्त आणि फक्त कोणतं सेंटेन्स असणार डी हे सेंटेन्स असणार म्हणून असं ऑप्शन शोधायचं की जिथे बी नंतर लगेचच डी असेल ते तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे इथे बी नंतर लगेचच सी आहे म्हणजे हे आपलं ऑप्शन होणार नाही म्हणजे या ठिकाणी करेक्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत करेक्ट उत्तर आहे आपलं ऑप्शन तीन हा क्रम आपला बरोबर असणार बी डी ए सी एकदा या क्रमाला आपण बरोबर आहे की नाही हे चेक करूया बी नंतर या ठिकाणी आपण डी लिहिलेलं आहे आता बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आफ्टर अ वाईल ही पेड व्हिजिट टू द गार्डनर्स होम हा जो व्यक्ती ज्याला दोन डॉटर्स आहेत एकाचं एका, एका डॉटरचं लग्न त्याने गार्डनर सोबत केलं दुसऱ्या मुलीचं लग्न त्याने पॉटर सोबत केलेलं आहे आफ्टर अ वाईल आणि काही वेळेनंतर हा जो व्यक्ती आहे पेड अ व्हिजिट टू द गार्डनर्स होम आणि या व्यक्तीने गार्डनर्सच्या घरी म्हणजे ज्या गार्डनरच्या घरी त्याची मुलगी दिलेली आहे त्यांच्या घरी व्हिजिट दिली अँड आस्ट हिज डॉटर आणि त्याने तिच्या मुलीला विचारले बघा इथे आस्ट आहे आणि हा महत्वाचा शब्द आहे आस्ट हिज डॉटर त्याने त्याच्या मुलीला विचारलेला आहे हाऊ शी वॉज ती कशी होती अँड हाऊ इट फेअर्ड विथ हर म्हणजे या ठिकाणी ते त्या वडिलांनी त्यांच्या मुलीला हा एक प्रश्न केलेला आहे आता प्रश्न जर केलेला आहे तर प्रश्नाचं काय असणार एक उत्तर असणार मग डी नंतर हे एक्सलेंटली वेल मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की हे एका प्रश्नाचं उत्तर आहे आणि या ठिकाणी पुढे बघा आपल्याला सेड शी असं म्हटलेलं आहे आणि या माणसाने त्याच्या मुलीला प्रश्न विचारलेला आहे आणि मुलीने आता उत्तर दिलेलं आहे म्हणजे बी नंतर डी कनेक्ट होतंय आणि डी नंतर ए कनेक्ट होताना दिसतंय आहे सो बी डी नंतर तर या ठिकाणी बघा ए आणि ए जर कनेक्ट झालं तर शेवटी शिल्लक राहिलेलं सेंटेन्स जे आहे ते आहे सी आणि हा ऑप्शन जो आहे ऑप्शन तीन किंवा हा जो क्रम आहे बी डी ए सी हा या ठिकाणी आपला करेक्ट क्रम आहे हा आपण पडताळा केलेला आहे म्हणून आपल्याला इतका वेळ लागलेला आहे जर आपण ऑप्शन वरनं गेलो तर आपल्याला कळतंय की एक ऑप्शन बी वरनं सुरू होत आहे एक ऑप्शन ए वरनं सुरू होत आहे आणि एक ऑप्शन जे आहे ते डी वरनं सुरू होत आहे म्हणजे सी हे सेंटेन्सची सुरुवात करणार नाही म्हणून

त्यानंतर आपण पाहिलं एक्सलेंटली वेल हे एका प्रश्नाचं उत्तर आहे आणि प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही म्हणून सेंटेन्स ए या ठिकाणी एलिमिनेट झालं त्यानंतर आपण बी आणि डी मध्ये पाहिलं की बी आणि डी मध्ये कोणतं सेंटेन्स पहिलं होऊ शकतं मग त्यामध्ये आपल्याला कळालं की सेंटेन्स बी हे पहिलं होऊ शकतं डी हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही म्हणून डीचे जे काही ऑप्शन्स आहेत ते आपण एलिमिनेट केले त्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन शिल्लक राहिले की जे बी पासनं सुरू होत होते त्यापैकी दोन्ही ऑप्शन्सला आपण चेक करण्याचा प्रयत्न आपण पहिल्याच ऑप्शनला जेव्हा चेक केलं तेव्हा आपल्याला जो क्रम मिळाला तो अगदी योग्य पद्धतीने मिळाला आणि म्हणून ऑप्शन जे या बी सी क्रम दाखवतोय त्याला आपण करेक्ट उत्तर या ठिकाणी करेक्ट मार्क केलेला आहे क्लिअर आहे सो शशिकांत सरांचं ऑप्शन तीन आणि पल्लवी मॅडम यांचं ऑप्शन तीन जे आहे अगदी बरोबर आहे बी डी सी हा क्रम या ठिकाणी बरोबर आहे सो या प्रश्नामध्ये मी जे जे पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत ते ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे प्रत्येक पॅराजंबलच्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं एक सेंटेन्स मिळेल की जे कोणत्याही परिस्थितीत पहिला सेंटेन्स होऊ शकत नाही आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला ऑप्शन्स मदत करतील की तुमचं करेक्ट उत्तर काय असणार काही वेळेस ऑप्शन्स एलिमिनेट होतील आणि काही वेळेस ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला क्रमानुसार जायला सांगतील त्यापैकी तुम्हाला क्रम जर योग्य वाटला तर तुम्ही त्याचं आन्सर जे आहे ते देऊ शकतात यानंतर पुढचा पॅराजंबलचा प्रश्न आपल्या समोर आहे पुढचा प्रश्नाची सुरुवात बघा वाईल्ड इंडिया इज होम टू सेवन्टी फायव्ह पर्सेंट असं झालेली आहे त्यानंतर इट्स प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हटलेला आहे त्यानंतर इंटरनॅशनल टायगर डे म्हटलेला आहे त्यानंतर याची सुरुवात दिस ॲन्युअल इव्हेंटने झालेली आहे बघ आता बघा इथे सुरुवात झालेली आहे सी आणि सी ने इथे सुरुवात झालेली आहे डीने आणि इथे सुरुवात झालेली आहे बीने बघा इथे लक्ष द्या एकतर आपल्या क्रमाची सुरुवात सीने होणार किंवा जो काही क्रम होणार त्याची सुरुवात सी ने होणार किंवा जो काही क्रम असणार त्याची सुरुवात डीने होणार किंवा जो काही क्रम असणार त्याची सुरुवात बी ने होणार म्हणजे एकतर सी किंवा डी किंवा बी हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं मग या ठिकाणी ए हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही आप हे आपल्याला कळालं कि पाहिजे किंवा हे लॉजिक जे आहे हे आपल्याला लावता आलं पाहिजे की या ऑप्शनमध्ये एकतर पहिलं सेंटेन्स सी होणार किंवा पहिलं सेंटेन्स डी होणार किंवा पहिलं सेंटेन्स बी होणार परंतु ए हे पहिलं सेंटेन्स होऊ शकणार नाही मग त्यानंतर बघा या ठिकाणी इट्स प्राइमरी ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलेला आहे हा जो इट्स आहे आय टी एस हा जो इट्स आहे आय टी एस याने जर आपल्या वाक्याची सुरुवात होत असेल तर हे पहिलं सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत होत नाही आणि म्हणून सेंटेन्स बी देखील आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकणार नाही हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ठिकाणी आय टी एसने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही हीने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही शीने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही देने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स सुरू होणार नाही आफ्टरने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही फायनली किंवा ने होणारे सुरू होणारे सेंटेन्सेस पहिले सेंटेन्सेस होणार नाही हाऊ ने सुरू होणारं सेंटेन्स हे पहिलं सेंटेन्स होणार नाही काही शब्द आहेत की जे पहिलं सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत स्टार्ट करत नाही किंवा कोणतंही कंजंक्शन असेल अँड असेल बट असेल यट असेल हे जे कंजंक्शन्स आहेत हे कंजंक्शन्स देखील पहिलं सेंटेन्स बनवत नाही जी कॉर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत पहिलं सेंटेन्स बनवत नाही कॉर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहेत हे तुम्हाला कंजंक्शन या चॅप्टरमध्ये मी समजून सांगितलं घेतलेला आहे मग आता बघा ए पहिलं सेंटेन्स नाही बी पहिलं सेंटेन्स नाही मग बी जर पहिलं सेंटेन्स नाही तर ऑप्शन चार आधीच एलिमिनेट करून घ्या म्हणजे आपल्याकडे एक किंवा दोन किंवा तीन पैकीच उत्तर असणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा इंटरनॅशनल टायगर डे हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं कारण इथे इंटरनॅशनल टायगर डे वॉज इनिशिएटेड इन एन टू थाउजंड टेन कशाची तरी सुरुवात झालेली आहे दोन हजार दहामध्ये काहीतरी सुरुवात करण्यात आली कशाची तरी परंतु कशाची आहे इंटरनॅशनल टायगर डेची दोन हजार दहामध्ये सुरुवात करण्यात आली मग सुरुवात जर करण्यात आलेली आहे तर हे आपलं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी होऊ शकतं आणखी एक सेंटेन्स शिल्लक आहे ते आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का हे देखील आपण चेक करूया दिस ॲन्युअल इव्हेंट आता इथे बघा सुरुवात कशी झालेली आहे दिस एन्युअल इव्हेंट म्हणजे हा वार्षिक महोत्सव किंवा हा जो वार्षिक कार्यक्रम कोणता वार्षिक कार्यक्रम जर आपण पहिले तीन सेंटेन्स विचारात घेतले नाही आणि यालाच जर आपण म्हटलं की हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार तर पहिलं सेंटेन्स असं होऊ शकतं का दिस ॲन्युअल इव्हेंट म्हणजे हा वार्षिक महोत्सव कोणता वार्षिक महोत्सव त्याच्याबद्दल आपल्याला काहीही सांगता येत नाहीये म्हणून हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही मग पहिलं सेंटेन्स आपलं जे होईल ते फक्त आणि फक्त कशाने सुरू होणार सी ने सुरू होणार म्हणून सीने सुरू होणारा आपलं पहिलं सेंटेन्स होणार डीने सुरू होणारा आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही म्हणून या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन जे आहे हे आपल्याला एलिमिनेट करायचं आहे मग आपल्याकडे एक पर्याय आहे सी डी बी ए दुसरा पर्याय आहे सी ए बी डी यापैकी आपल्याला चेक करायचं आहे जो सिक्वेन्स आपल्याला योग्य वाटेल त्या सिक्वेन्ससह आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत मग बघा इंटरनॅशनल टायगर डे वॉज इनिशिएटेड इन टू थाउजंड टेन ॲट द सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट सो या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे की इंटरनॅशनल टायगर डे जो आहे दोन हजार दहा मध्ये सुरू करण्यात आला आणि कुठे सुरू करण्यात आला सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट या संमेलनामध्ये मग त्यानंतर आपल्याला बघा इथे एक मिळतंय सी आणि दुसरं मिळतंय ए एक आहे सी दुसरं मिळ सॉरी एक मिळतंय डी दुसरं आहे ए सो सी नंतर आपण या ठिकाणी कने डी कनेक्ट करून बघूया दिस अॅन्युअल इव्हेंट ऑब्झर्व ऑन ट्वेंटी नाईन्थ जुलै आता बघा इथे जर इंटरनॅशनल टायगर डे वॉज इनिशिएटेड इन टू थाउजंड टेन असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी समिट कुठे झालेलं आहे तेही सांगितलेलं आहे तर त्यानंतर डी हे जे सेंटेन्स आहे इथे जो द ॲन्युअल इव्हेंट आहे हा ॲन्युअल इव्हेंट दुसरा तिसरा कोणता नसून हा ॲन्युअल इव्हेंट कोणता आहे इंटरनॅशनल टायगर डे सो so, या ठिकाणी हा जो ॲन्युअल इव्हेंट आहे हा कुणाला रेफर करतोय इंटरनॅशनल टायगर डे ला रेफर करतोय करतो म्हणून या ठिकाणी सी नंतर आपलं जे दुसरं सेंटेन्स असणार हे दुसरं सेंटेन्स असणार आपलं डी सो so, सी नंतर डी चा जो क्रम असेल तो आपला बरोबर असेल सी नंतर ए चा क्रम जो असेल तो बरोबर असणार नाही तरी देखील आपण चेक करूया इंटरनॅशनल टायगर डे वॉज इनिशिएटेड इन टू थाउजंड टेन ॲट द सेंट पीटर्सबर्ग टायगर समिट त्यानंतर इथे दिलेलं आहे वाईल इंडिया इज होम टू सेवन्टी पर्सेंट ऑफ द टायगर्स इन द वर्ल्ड द ग्लोबल टायगर डे ॲज इट इज नोन सीज अवेअरनेस इव्हेंट्स ऑर्गनाईज इन द कंट्री ॲज वेल ॲज नेबरिंग बांगलादेश अँड नेपाल सो तितकंसं या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करताना मिळत नाहीये आणि म्हणून या ठिकाणी सेकंड ऑप्शन जे आहे हे सेकंड ऑप्शन कॅन्सल होणार फक्त पहिलं ऑप्शन या ठिकाणी शिल्लक राहिलं सी डी बी ए आणि ज्यांचं ज्यांचं पहिलं ऑप्शन आहे त्यामध्ये मनीषा मॅडम यांचं ऑप्शन एक जे आहे बरोबर आहे अनिता मॅडम ऑप्शन एक जे आहे ते बरोबर आहे शिवाजी सरांचं ऑप्शन एक बरोबर आहे पल्लवी मॅडम यांचं ऑप्शन एक जे आहे ते बरोबर आहे स्वप्नील सरांचं ऑप्शन एक बरोबर आहे ज्योत्ना मॅडम यांचं ऑप्शन एक बरोबर आहे तानाजी सर यांचं ऑप्शन एक बरोबर आहे आणि पुन्हा एकदा शशिकांत सरांचं ऑप्शन एक हे बरोबर आहे इतक्या सर्व जणांची ऑप्शन एक जर बरोबर आलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न जो आहे हाही व्यवस्थित कळलेला आहे आणि तुम्हाला हे पॉइंट्स देखील समजत आहेत म्हणजे पॅराजंबलचे प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या पेपरमध्ये सोडवणार यानंतर तीन नंबरचा प्रश्न आहे पॅराजंबलचा रिअरेंज द पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर पहिलं सेंटेन्स सुरू होत आहे देन आय टूक नंतर मी घेतले सो या ठिकाणी बघा देनने जे सेंटेन्स सुरू होणार ते आपलं कोणत्याही परिस्थितीत पहिलं सेंटेन्स होणार नाही नेहमी लक्षात ठेवायचं की देनने सुरू होणारं सेंटेन्स कोणत्याही परिस्थितीत पहिलं सेंटेन्स होणार नाही मग या ठिकाणी ए जर आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही तर असं ऑप्शन एलिमिनेट करा की जे एपासून सुरू होत आहे ऑप्शन एक एपासून सुरू होत आहे ते आपलं उत्तर होणार नाही मग बघा इथे बी ने सुरुवात झाली इथे सी ने सुरुवात झाली इथे डीने सुरुवात झाली ठीक आहे यानंतर इथे बघा आय वॉज गोइंग टू द मार्केट मी market जात होतो वेन आय सॉ अ ब्लाइंड मॅन तेव्हा मी एक ब्लाइंड मॅन पाहिला ट्राइंग टू क्रॉस द स्ट्रीट की जो ब्लाइंड मॅन रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता वेन आय वॉज गोइंग टू द मार्केट जेव्हा मी बाजारात जात होतो आय सॉ मी पाहिलं की एक ब्लाइंड मॅन जो आहे तो ट्राय करत होता रस्ता जो आहे तो क्रॉस करण्यासाठी ओके okay, हे पहिलं सेंटेन्स आपलं होऊ शकतं कारण या ठिकाणी आपल्याला ओपनिंग सेंटेन्सची फिलिंग येत आहे तरी देखील आपण दुसरं सेंटेन्स चेक करूया पुढचं सेंटेन्स आहे ही एक्सप्रेस्ड हिज ग्रॅटिट्यूड विथ फोल्डेड हँड्स आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स सुरू झालेलं आहे सेंटेन्स ही ने सुरू झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही ने पहिलं सेंटेन्स सुरू होत नाही शीने पहिलं सेंटेन्स सुरू होत नाही इटने पहिलं सेंटेन्स सुरू होत नाही पहिलं देटेन्स सुरू होत नाही इट्सने पहिल्या सेंटेन्सची सुरुवात होत नाही देन हे पहिलं होत नाही आणि म्हणून या ठिकाणी सी हे पहिलं सेंटेन्स होणार नाही मग सी जर पहिलं सेंटेन्स होणार नाही तर ऑप्शन्सकडे जायचं आणि जी ऑप्शन्स सी पासून सुरू होत आहेत त्यांना एलिमिनेट करायचं सो ऑप्शन तीन सी पासून सुरू होत आहे ऑप्शन तीन आपलं उत्तर होणार नाही त्यानंतर बघा आय वॉक्ड अक्रॉस टू द ब्लाइंड मॅन आय वॉक्ड अक्रॉस टू द ब्लाइंड मॅन बघा इथे ओपनिंग सेंटेन्स कसं आहे की मी मार्केटमध्ये जात होतो तेव्हा मी पाहिला की एक ब्लाइंड मॅन जो आहे तो स्ट्रीट क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता आणि हे दुसरं सेंटेन्स आहे आय वॉकड अक्रॉस टू द ब्लाइंड मॅन म्हणजे मी त्या ब्लाइंड मॅनच्या समोर गेलो सो so, जर या दोन सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला विचारलं की हे पहिलं सेंटेन्स होणार की डी पहिलं सेंटेन्स होणार तर ऑब्व्हियसली बी जे आहे हे पहिलं सेंटेन्स होईल कारण या ठिकाणी ब्लाइंड मॅनचं इंट्रोडक्शन झालेलं आहे या ठिकाणी ब्लाइंड मॅनचं इंट्रोडक्शन झालेलं नाही आहे आणि म्हणून पहिलं सेंटेन्स जे असेल हे पहिलं सेंटेन्स बी असेल सो या ठिकाणी बघा पहिलं सेंटेन्स जर बी असेल आणि पहिलं सेंटेन्स जर डी असणार नाही तर ऑप्शन चार एलिमिनेट झालं आणि या ठिकाणी ऑप्शन टू शिल्लक राहिलं म्हणजे बी डी ए सी हाच क्रम आपल्यासाठी योग्य असणार म्हणजे पूर्ण सेंटेन्सेस आपण रीड केले नाही आणि या ठिकाणी आपण जॉईनिंग करण्याचाही प्रयत्न केला नाही आपण फक्त काय केलं की पहिलं सेंटेन्स कोणतं असू शकतं या पद्धतीनुसार जेव्हा आपण गेलो तेव्हा पूर्ण क्रम आपल्यासमोर जो आहे तो आलेला आहे ऑप्शन टूच्या च्या रूपाने कारण बाकीची सर्व ऑप्शन्स एलिमिनेट होताना आपल्याला दिसलेली आहे त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन टू जे आहे हे आपला करेक्ट सिक्वेन्स फॉर्म करत आहे म्हणून ऑप्शन टू हे आपलं करेक्ट उत्तर आहे सो या ठिकाणी पुन्हा एकदा स्वप्नील सरांचं ऑप्शन टू बरोबर आहे मनीषा मॅडम यांचं ऑप्शन टू बरोबर आहे अनिता मॅडम यांचं ऑप्शन टू बरोबर आहे ज्योत्ना मॅडम यांचं ऑप्शन टू बरोबर आहे संदीप राऊत सरांचं ऑप्शन टू बरोबर आहे शिवाजी सरांचं ऑप्शन टू बरोबर आहे त्यानंतर संदीप राऊत आणि पल्लवी मॅडम यांचं ऑप्शन टू जे आहे अगदी बरोबर आहे विद्या मॅडम शशिकांत सर यांचं ऑप्शन टू बरोबर आहे आणि शिवाजी सरांचं ऑप्शन टू ही बरोबर आहे एकदा पडताळा करून बघूया की बी नंतर डी आहे का आय वॉज गोइंग टू द मार्केट वेन आय सो ब्लाइंड मॅन ट्राइंग टू क्रॉस द स्ट्रीट मी मार्केटमध्ये जात होतो तेव्हा मी एका ब्लाइंड मॅनला रस्ता क्रॉस करत असताना ट्राय करत असताना पाहिलं आय वॉकड अक्रॉस टू द ब्लाइंड मॅन मी त्या ब्लाइंड मॅनच्या समोर गेलो त्यानंतर म्हटलं आहे ए देन आणि नंतर आय टूक हिम बाय द हँड मी त्यांचा हात हातात घेतला अँड लेड हिम अक्रॉस द स्ट्रीट आणि त्यांना सक्सेसफुली रस्ता जो आहे स्ट्रीट जो आहे तो क्रॉस करून दिला आणि त्यानंतर आहे ही एक्सप्रेस मग ही म्हणजे कोण तो ब्लाइंड मॅन ही एक्सप्रेस्ड हिज ग्रॅटिट्यूड मग त्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली विथ फोल्डेड हँड्स फोल्डेड हँड्स हँड फोल्ड्स करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सो या ठिकाणी बी डी ए सी हा क्रम अगदी योग्य आहे मग ऑप्शन टू जे आहे आपलं करेक्ट आन्सर आहे यानंतर चौथा प्रश्न आहे तोही पॅराजंबलचाच आहे रिअरेंज द पार्ट्स ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर सो आपल्याकडे ए बी सी डी हे सेंटेन्सेस आहेत उप आपण पाहू शकतो ए ने ही सुरुवात होऊ शकते बी ने ही सुरुवात होऊ शकते सी ने ही सुरुवात होऊ शकते डी ने ही सुरुवात होऊ शकते या ठिकाणी आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करता येत नाही मग आता बघा दिस एन्व्हेन्शन हॅज हेल्प्ड इन्व्हेंशन जर पहिलं सेंटेन्स म्हटलं तर दिस इन्व्हेंशन म्हणजे हे इन्व्हेंशन आता हे इन्व्हेन्शन म्हणजे कोणता इन्व्हेन्शन इन्व्हेशन बद्दल आपल्याला काहीतरी माहिती देणं आवश्यक आहे आणि म्हणून हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही आणि सेंटेन्स ए जर पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही तर ऑप्शन एक जे ए पासून सुरू झालेलं आहे आपलं उत्तर होऊ शकत नाही दुसरं सेंटेन्स बघा पॅनिसिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग्स मॅन हॅज इन्व्हेंटेड सो या ठिकाणी बघा पेनेसिलिन बद्दल महत्वाची माहिती सांगितलेली आहे हे या प्रकारचं जे सेंटेन्स आहे या प्रकारचं सेंटेन्स हे आपलं ओपनिंग सेंटेन्स होऊ शकतं या प्रकारचं सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं कारण या ठिकाणी पेनेसिलिन बद्दलची माहिती दिलेली आहे की पेनेसिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग्स मॅन हॅज इन्व्हेंटेड सो हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं आपण बाकीचे सेंटेन्सही चेक करूया इथे बघा इन द बिगिनिंग असं म्हटलेलं आहे इथे इन द बिगिनिंग जे आहे हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं त्यानंतर पुढे बघा हाऊ हा शब्द दिलेला आहे आणि मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की हाऊ ने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही हाऊ ने सुरू होणारं सेंटेन्स हे नेहमी शेवटचं सेंटेन्स असणार सो या ठिकाणी जरी इन द ने सुरुवात झालेली असली तरी कॉमा करून हावेवर लिहिलेलं आहे म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही मग हे जर आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही तर सी जे ऑप्शनमध्ये सुरू करत आहेत ते ऑप्शन एलिमिनेट करावं लागेल या ठिकाणी सीने आपल्या ऑप्शनची सुरुवात झालेली आहे तिसरं ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होणार आता एकतर आपल्या सेंटेन्सची सुरुवात डीने होणार किंवा बी ने होणार सो बीला आपण पहिलं सेंटेन्स कन्सिडरही केलेलं आहे पुढे बघूया इट्स आताच बघा मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आय टी एसने सुरू होणारं जे सेंटेन्स आहे हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही या प्रकारचं आय टी एस असेल तर पहिलं सेंटेन्स होणार इथे एपॅस्ट्रॉफी आणि एस असेल तर हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतं परंतु विदाऊट एपॅस्ट्रॉफी आय टी एस हा जर प्रोनाऊन या ठिकाणी असेल किंवा हा जर पजेसिव एजेक्टिव्ह या ठिकाणी असेल आणि हा जर सेंटेन्सची सुरुवात करत असेल तर हे पहिलं सेंटेन्स होणार नाही आणि म्हणून सेंटेन्स डी जी आहे सेंटेन्स डी पहिलं सेंटेन्स होणार नाही सेंटेन्स डी जर पहिलं सेंटेन्स होणार नाही तर या ठिकाणी ऑप्शन टू जी आहे हे ऑप्शन टू पुन्हा एकदा एलिमिनेट झालेलं आहे सो पहिलं ऑप्शन एलिमिनेट झालं दुसरं झालं तिसरं झालं आता आपल्यासमोर एकच ऑप्शन शिल्लक राहिलेलं आहे आणि हेच आपला करेक्ट सिक्वेन्स असणार म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की फक्त पहिलं सेंटेन्स नेमकं कोणतं असू शकतं एवढंच आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि अशा प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला काही नवीन नवीन छोटे छोटे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला समजत जातील कारण एकाच वेळेला हे सर्व नियम तुम्हाला सांगता येणं ना शक्य नाही प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला असे काही शब्द दिसतील की जे शब्द पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही आता बघा या सेंटेन्समध्ये हाओएवर हा शब्द आहे हा पहिला सेंटेन्स तयार करत नाही या सेंटेन्समध्ये एट्स ह्या शब्दाने सुरुवात झालेली आहे हे पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही त्यानंतर दिस इन्व्हेन्शन इथूनच कळतंय दिस इन्व्हेन्शन म्हणजे कोणतं इन्व्हेन्शन याच्याबद्दल आपल्याला परिपूर्ण माहिती नाही त्यामुळे आपण हे पहिलं सेंटेन्स घेऊ शकत नाही थोडंसं आपल्याला लॉजिक लावायचं आहे आणि थोडंसं आपल्याला ऑप्शन ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला काही ऑप्शन्स एलिमिनेट करताना दिसतील एलिमिनेट होताना दिसतील काही ऑप्शन शिल्लक राहतील त्यांचा पडताळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हे पॅराजंबलचे प्रश्न सोडून यांचे पूर्ण मार्क्स आपल्याला घ्यायचे आहे जरी परीक्षा सरळ सेवा असली तरी त्यामध्ये तुम्हाला पॅराजंबलचे प्रश्न विचारले जातील कमीत कमी दोन प्रश्न तरी आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि हे दोन प्रश्न म्हणजे तुम्हाला चार गुणांसाठी असतील आणि हे चार गुण तुमचे जाता कामाने कमीत कमीचा जर आपण विचार केला तर तरी देखील आपल्याला पूर्ण तयारीनिशी जायचं आहे पॅराजम्बलची चांगली प्रॅक्टिस करून जायचं आहे एरर डिटेक्शनची चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मला तुमच्याकडनं सोबतच जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत म्हणजे पॅराग्राफचे प्रश्न आहेत ज्याला आपण कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो त्यांची तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेणार आपल्याला आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे म्हाडाचा झालेला पेपर म्हाडाचे जे झालेले पेपर्स आहेत त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने पॅटर्न वापरलं गेलं त्याच पॅटर्ननुसार आपल्याला तयारी करून जायचं आहे असे प्रश्न जर पडले तर आपल्याला ती सोडवता येणं आवश्यक आहे आणि अशी प्रश्न पडू शकतात कारण टी सी एस असं पॅटर्न फॉलो करताना यापूर्वी आपण बऱ्याच वेळेस एस एस सी सी जी एल सी एच एस एल आणि आय बी पी एसच्या एक्झामिनेशन्समध्ये पाहिलेलं आहे सो या ठिकाणी अनिता मॅडम यांचं उत्तर चार बरोबर आहे ज्योत्स्ना मॅडम यांचंही चार उत्तर जे आहे ते बरोबर आहे संदीप सरांचं चार उत्तर बरोबर आहे पल्लवी मॅडम यांचं ऑप्शन फोर जे आहे बरोबर आहे शिवाजी सरांचं अमित सरांचं स्वप्नील सरांचं चौथं ऑप्शन जे आहे अगदी बरोबर आहे शशिकांत सर आणि तानाजी सर आपल्या सर्वांचं ऑप्शन चार जे आहे अगदी बरोबर आहे आता पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे आता मी तुमच्याशी काहीही चर्चा करणार नाही सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करायचा आहे आणि त्यानंतर मग आपण सर्व मिळून या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत मग बघा प्रश्न आहे रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर तोपर्यंत फक्त मी पूर्ण सेंटेन्स वाचतो म्हणजे तुम्हाला तितका वेळ मिळेल की तुम्ही पहिला सेंटेन्स कोणता आहे तेवढं शोधण्याचा प्रयत्न करा त्यापैकी काही ऑप्शन्स एलिमिनेट होतील काही ऑप्शन्स तुमच्या समोर असतील जे ऑप्शन्स समोर असतील त्यानुसार पडताळा करा आणि आपल्या फायनल आन्सर पर्यंत फायनल सिक्वेन्स पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तरी देखील या ठिकाणी तुम्हाला काही शब्द असे आहेत की हे शब्द तुमचे पहिले सेंटेन्सेस फॉर्म करू शकत नाही दिस अवेअरनेस जसं मागच्या सेंटेन्समध्ये दिस एन्व्हेन्शन होतं कोणतं एन्व्हेन्शन हे इन्व्हेंशन परंतु हे इन्व्हेन्शन म्हणजे कोणतं इन्व्हेन्शन यामुळे आपण पहिलं सेंटेन्स एला मार्क करू शकलो नव्हतो जसं आपण या मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं बघा की दिस एन्व्हेन्शन आणि हे दिस एन्व्हेन्शन म्हणजे कोणतं इन्व्हेन्शन हे आपल्याला माहिती नाही आणि म्हणून हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही अगदी त्याचप्रमाणे पुढच्या प्रश्नामध्ये दिस नंतर एन्व्हेन्शनच्या ऐवजी अवेअरनेस दिलेला आहे सो या ठिकाणी दिस अवेअरनेस म्हणजे ही जागृती किंवा ही अवेअरनेस ही अवेअरनेस म्हणजे नेमकी कोणती अवेअरनेस हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येणार नाही म्हणून सेंटेन्स ए हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकणार नाही मग सेंटेन्स ए जर आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकणार नाही तर या ठिकाणी जे ऑप्शन एने सुरू होत आहे त्याला एलिमिनेट करा बघा पहिलं ऑप्शन एने सुरू होत आहे हे आपलं उत्तर होणार नाही आता बघा हे ऑप्शन डीने सुरू होत आहे हे ऑप्शन बी ने सुरू होत आहे हे ऑप्शन बी ने सुरू होत आहे म्हणजे सी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का या ऑप्शनमध्ये डी एक तर सुरुवात करते एकदम बघा जर दोन बरोबर असेल तर डी सुरुवात करेल तीन बरोबर असेल तर बी सुरुवात करेल चार बरोबर असेल तर बी सुरुवात करेल म्हणजे सी सुरुवात करू शकत नाही मग सी जर सुरुवात करू शकत नाही तर सी हे पहिलं सेंटेन्स होणार नाही ना बघा आता आपल्याकडे दोन सेंटेन्सेस आहेत दीज डेज पीपल आर मोर अवेअर ऑफ देअर हेल्थ आणि इट इज ॲडवायझेबल बट वन शूड कन्सल्ट अ ट्रेनर और अ डॉक्टर बिफोर कन्झ्युमिंग हेल्थ सप्लिमेंट्स सो बघा या ठिकाणी जर आपण इट इज ॲडवायझेबल बट वन शूड कन्सल्ट ट्रेनर ऑर डॉक्टर बिफोर कन्झ्युमिंग हेल्थ सप्लिमेंट्स हे आपलं ओपनिंग सेंटेन्स तितकंसं होऊ शकत नाही जितकं ओपनिंग सेंटेन्स आपलं दीज डेज पीपल आर मोर अवेअर ऑफ हेल्थ सो so, या ठिकाणी जरी दीजने सुरुवात होत असली बघा मागच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की दीजने जर आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर ते पहिलं सेंटेन्स होणार नाही परंतु आता या ठिकाणी हा एक एक्सेप्शन घ्यायचा आहे की दीज नंतर या ठिकाणी जो नाऊन आहे हा नाऊन या ठिकाणी आपल्याला एक टाइम दर्शवत आहे दीज डेज हे पूर्ण फ्रेज आहे आणि दीज डेजचा अर्थ नाऊ अ डेज असा घेतला जातो दीज डेज म्हणजे आजकालच्या या दिवसांमध्ये किंवा आजकाल असं आपण ज्याला म्हणतो सो so, या ठिकाणी हा जो दीज डेज आहे हा आजकालसाठी वापरलेला आहे आणि हा आपलं पहिलं सेंटेन्स फॉर्म करू शकतो सो so, हा एक छोटासा पॉईंट या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आणि म्हणून पहिलं सेंटेन्स जर बी असेल तर पहिलं सेंटेन्स डी असणार नाही पहिलं सेंटेन्स जर बी असेल तर एकतर आपला क्रम हा बी ए सी डी असेल किंवा बी ए डी सी असेल म्हणजे या ठिकाणी दुसरं ऑप्शन जे आहे ते एलिमिनेट झालेलं आहे मग बघा बी जर पहिलं सेंटेन्स आहे बी जर पहिलं सेंटेन्स आहे तर तीन ऑप्शननुसार आणि चार ऑप्शननुसार ए हे त्याच्यानंतरचं सेंटेन्स असेल सो so, एक नंबरचं सेंटेन्स आहे दीज डेज पीपल आर मोर अवेअर ऑफ देअर हेल्थ आजकाल लोक त्यांच्या आरोग्यासाठी फार जागृत आहे सो so, हे जे अवेअर आहे हे अवेअर नंतर आपल्याला दुसरं सेंटेन्स म्हणून कोणाला घ्यायचं आहे एने घ्यायचं आहे हे कुणी सजेस्ट केलं ऑप्शन तीन आणि ऑप्शन चारने एकतर तीन उत्तर असेल आपलं किंवा चार असेल परंतु बी नंतर दोघांमध्ये ए आहे म्हणून इथे जास्त जॉईनिंगसाठी आपल्याला बघायचं नाही आणि दिस अवेअरनेस ही अवेअरनेस म्हणजे कोणती अवेअरनेस हे अवेअर ऑफ देयर हेल्थ म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स बी नंतर सेंटेन्स ए जे आहे ते कनेक्ट करायचं आहे मग बघा दिज डेज पीपल आर मोर अवेअर ऑफ देअर हेल्थ दिस अवेअरनेस हॅज मोटिवेटेड एवरीवन आणि या अवेअरनेसने प्रत्येकाला मोटिवेट केलेला आहे टू गो फॉर फिजिकल एक्सरसाइज की प्रत्येक फिजिकल एक्सरसाईज जी आहे ती केली पाहिजे इन ॲडिशन टू फिजिकल एक्सरसाइजेस म्हणजे फिजिकल एक्सरसाइजेसोबत म्हणजे फक्त फिजिकल एक्सरसाइजेस नाही तर सम प्रेफर टेकिंग हेल्थ सप्लिमेंट्स टू तर काही लोक जे हेल्थ बद्दल अवेअर आहेत ते लोक फिजिकल एक्झरसाइजला जातात परंतु काही लोक जे आहेत ते हेल्थ सप्लिमेंट्स सुद्धा घेतात आणि याच सेंटेन्स नंतर आपण हे सेंटेन्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया दिस अवेअरनेस हॅज मोटिवेटेड एव्हरी वन टू गो फॉर फिजिकल एक्सरसाइज इट इज ॲडवायझेबल बट वन शुड कन्सल्ट अ ट्रेनर डॉक्टर बिफोर कन्झ्युमिंग हेल्थ सप्लिमेंट सो डायरेक्ट हे कनेक्ट करत नाही आहे कारण जर आपण ए नंतर सी कनेक्ट केलं तर या ठिकाणी बघा सी आपल्याला हेल्थ सप्लिमेंटबद्दल ओपनिंग करून देत आहे म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट डीला जोडण्याचा प्रयत्न केला तिसरं सेंटेन्स म्हणून तर तिसऱ्या मध्ये कन्झ्युमिंग हेल्थ सप्लिमेंट्स याबद्दलची जी माहिती आहे ती ऑलरेडी सीने दिलेली आहे की इन ॲडिशन टू फिजिकल एक्झरसाइजेस फिजिकल सम प्रेफर काही लोक प्रेफर करतात काही लोक निवडतात टेकिंग हेल्थ सप्लिमेंट्स टू सो काही लोक हेल्थ सप्लिमेंट्स देखील घेत असतात सो इट इज ॲडवेजेबल ॲडवायझेबल आहे की वन शूड कन्सल्ट प्रत्येकाने कन्सल्ट केलं पाहिजे आपल्या ट्रेनर सोबत किंवा आपल्या डॉक्टर सोबत बिफोर बिफोर कन्झ्युमिंग द हेल्थ सप्लिमेंट्स हेल्थ सप्लिमेंट्स कन्झ्युम करण्याच्या आधी प्रत्येकाने आपल्या ट्रेनरला किंवा आपल्या डॉक्टरांसोबत एकदा कन्सल्ट करणं गरजेचं आहे सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बी ए सी डी हाच योग्य क्रम आपला दिसतोय चौथं ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही आणि म्हणून ज्यांचं ज्यांचं ऑप्शन तीन आहे अगदी बरोबर आहे त्यामध्ये माधुरी मॅडम यांचं ऑप्शन तीन बरोबर आहे संदीप सरांचं ऑप्शन तीन बरोबर आहे ज्योत्स्ना मॅडम यांचं ऑप्शन तीन बरोबर आहे रोहिणी मॅडम यांचं ऑप्शन तीन बरोबर आहे विद्या मॅडम आपलं ऑप्शन तीन बरोबर आहे शशिकांत सरांचं ऑप्शन तीन बरोबर आहे शिवाजी सरांचं ऑप्शन तीन बरोबर आहे पल्लवी मॅडम यांचं ऑप्शन तीन बरोबर आहे मनीषा मॅडम यांचं ऑप्शन तीन बरोबर आहे स्वप्नील सरांचं ऑप्शन तीन बरोबर आहे अनिता मॅडम यांचं ऑप्शन तीन बरोबर आहे आणि आणखी काही आहेत ओके okay. so, सो सर्वांचं ऑप्शन तीन जे आहे अगदी बरोबर आहे यानंतर आपण घेऊया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघूया पॅराजंबलचाच प्रश्न आहे देर आर मेनी सेकंडरी रिझन्स ॲज वेल अलॉंग विथ इनक्रिजिंग लेवल्स ऑफ कार्बन देर आर मेनी सेकंडरी रिझन्स आता बघा या ठिकाणी देअर आर मेनी असं म्हटलेलं आहे रिझन्स म्हटलेलं आहे आणि रिझन्सच्या आधी सेकंडरी हा शब्द वापरलेला आहे देर आर मेनी रिझन्स असं म्हटलं असतं तर कदाचित आपलं पहिलं सेंटेन्स झालं असतं परंतु देर आर मेनी सेकंडरी रिझन्स म्हणजे कुठलं तरी प्रायमरी रिझन आहे ते अजून या ठिकाणी ओपन व्हायचं बाकी आहे म्हणून हे पहिलं सेंटेन्स होणार नाही सो सेंटेन्स ए जर पहिलं सेंटेन्स होणार नाही तर ऑप्शन तीन आणि ऑप्शन चार एलिमिनेट होतील कारण ती एपासून सुरू होत आहे आता बघा एकतर आपल्या सेंटेन्सची सुरुवात डीनेच होणार कारण दोनही ऑप्शन सजेस्ट करतायत डीने म्हणजे सी आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही बी आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही मग या ठिकाणी बघा ग्लोबल वॉर्मिंग इज द सिंगल बिगेस्ट थ्रीट टू लाईफ ऑन अर्थ टुडे आज अर्थवर पृथ्वीवर सर्वात मोठा बिगेस्ट थ्रीट किंवा कोणता धमकी किंवा सर्वात मोठा डर जर कोणता असेल तर तो कोणता आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे सो so, या ठिकाणी बघा डीने सुरुवात केलेली आहे आता बघा डी नंतर एकतर ए बरोबर होणार किंवा बी बरोबर होणार मग डी नंतर बघा आपण ए लावण्याचा प्रयत्न करू सो देअर आर मेनी सेकंडरी रिझन्स एज वेल अलॉंग विथ इन्क्रीजिंग लेवल्स ऑफ कार्बन सो या ठिकाणी बघा सेकंडरी रिझन सांगितलेलं आहे मग प्रायमरी रीजन कुठे गेलं ग्लोबल वॉर्मिंग जे बिगेस्ट थ्रीट आहे आज अर्थवर त्याचं प्रायमरी रिझन कोणतं आहे तर त्याचं प्रायमरी रिझन हे एच्या आधी घेतलं गेलं पाहिजे प्रायमरी रिजन हे एच्या आधी घेतलं पाहिजे कारण ग्लोबल वॉर्मिंग सेकंडरी रिझन या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहे सो so, बघा डी नंतर आपण बी चेक करण्याचा प्रयत्न करूया ग्लोबल वॉर्मिंग इज द सिंगल बिगेस्ट थ्री टू द लाईफ ऑन अर्थ त्यानंतर आपण बी घेऊया द टर्म इज यूज टू डिस्क्राईब द अननॅचरल राईज इन अर्थ ॲव्हरेज टेम्परेचर सो ही जी टर्म आहे ग्लोबल वॉर्मिंग या ठिकाणी द टर्म इज यूज असं म्हटलेलं आहे सो so, ही टर्म जी आहे हे टर्म या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग जे आहे या ग्लोबल वॉर्मिंगला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे डी नंतर दुसरं सेंटेन्स जर असेल तर दुसरं सेंटेन्स कोणतं होणार बी होणार सो so, डी नंतर बी आता बी नंतर आपण सी बघूया की द टर्म इज यूज टू डिस्क्राईब अननॅचरल राइज राईज इन अर्थ ॲव्हरेज टेम्परेचर इन्क्रीज्ड कार्बन डायऑक्साइड इज द प्रायमरी ड्रायव्हर बघा इथे प्रायमरी हा शब्द यूज केलेला आहे सो प्रायमरी ड्रायव्हर ऑफ ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रायमरी रीजन जे आहे ते प्राइमरी रीजन कोणता आहे इनक्रीज कार्बन डायऑक्साइड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सी हे ऑप्शन कधीही एच्या आधीच घ्यावं लागणार कारण हे प्रायमरी आहे हे सेकंडरी आहे प्रायमरी आधी येणार सेकंडरी नंतर येणार म्हणजे सी नंतरच ए असला पाहिजे सो डी सुरुवात करणार डी सुरुवात करणार परंतु या क्रमामध्ये सी नंतर ए पाहिजे इथे सीच्या आधी ए आहे हे ऑप्शन कॅन्सल झालं इथे सी नंतर ए दिसतंय ऑप्शन टू जे आहे या ठिकाणी बरोबर असणार आणि ज्यांचं ज्यांचं ऑप्शन टू आहे अगदी बरोबर आहे पल्लवी मॅडम माधुरी मॅडम ऑप्शन टू बरोबर आहे ज्योत्स्ना मॅडम मनीषा मॅडम ऑप्शन टू बरोबर आहे शिवाजी सर संदीप सर कीर्ती मॅडम ऑप्शन टू आपलं सर्वांचं बरोबर आहे त्यानंतर स्वप्नील सर अनिता मॅडम तानाजी सर आपलं ऑप्शन टू जे आहे बरोबर आहे निकिता मॅडम आपलंही ऑप्शन टू जे आहे अगदी बरोबर आहे आणखी ज्यांनी ज्यांनी ऑप्शन टू जे दिलेलं आहे त्यांचं ऑप्शन टू जे आहे बरोबर आहे ओके सुविद्या मॅडम आणि शशिकांत सर आपले ऑप्शन टू जे आहे हे बरोबर आहे तर आज या ठिकाणी आपण हे पॅराजम्बलचे काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत सर्व प्रश्न दिसायला जरी मोठे मोठे असले तरी या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला एकच पॉइंट बघायचा आहे की पहिलं सेंटेन्स कोणतं आहे किंवा पहिलं सेंटेन्स कोणतं होऊ शकतं त्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार आपण ऑप्शन्स जी आहेत ती देखील ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे बरीच प्रश्न ही आपली ऑप्शन्स ऑब्झर्वेशननेच सुटतात म्हणून मी वारंवार हेच टर्म यूज करत आहे ऑप्शन्स ऑब्झर्वेशन व्यवस्थित ऑप्शन्सला ऑब्झर्व करा कोणतं ऑप्शन हे एलिमिनेट करता येत आहे ते व्यवस्थित बघा शिल्लक राहिलेले जे ऑप्शन्स आहेत त्यांच्यानुसार क्रम लावण्याचा प्रयत्न करा त्या शिल्लक राहिलेल्या ऑप्शनमधून जो क्रम तुम्हाला योग्य वाटत असेल त्या ऑप्शनला क्लिक करा ते आपलं फायनल आन्सर होऊ शकतं सो so, या पद्धतीनेच आपल्याला ही पॅराजंबलची क्वेश्चन्स जी आहेत ही सोडवायची आहेत आहे। बघा पॅराजंबल तुम्हाला एका दिवसात जमणार नाही पॅराजंबलच्या क्वेश्चनची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करावी लागते ही प्रॅक्टिस पूर्वी आम्ही बँकिंग आणि एस एस सीचे जे विद्यार्थी असायचे ऑफलाईन क्लासेसमध्ये तेव्हा अशा प्रकारची प्रॅक्टिस आम्ही त्यांच्याकडनं करून घ्यायचो कारण हे सर्व प्रश्न प्रॅक्टिसनेच सुटत असतात तुमची जर चांगली प्रॅक्टिस झाली तरच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील फक्त <वक्तासथ> सिलेबस एका बाजूला मी कम्प्लीट करून दिलेला आहे आणि तीच व्हिडिओज तुम्ही पाहत राहिलात आणि जर प्रॅक्टिस तुम्ही केली नाही तर तुम्हाला फक्त फिफ्टी पर्सेंट फायदा होईल हंड्रेड पर्सेंट फायदा करून घेण्यासाठी सिलेबस जे झालेला आहे तो आणि त्याच्यासह आपण हे जे प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स घेत असतो दररोज लाईव्ह सेशनमध्ये कधी कधी आपलं लाईव्ह सेशन, सेशन थोडं लेट होतं कधी इंटरनेट प्रॉब्लेम असतो कधी इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असतो परंतु तरी देखील आपण जो आपलं लेक्चर आहे ते पोस्टपॉन करून लेक्चर घेत असतो कारण लेक्चर आपलं शेड्यूल असतं सर्व तयारी आपली आधीच झालेली असते फक्त इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे ना आजकाल जवळपास सात ते आठ दिवसापासून आपल्या इलेक्ट्रिसिटीचा खूप प्रॉब्लेम येत त्या आहे त्यामुळे लेक्चर जी आहेत ती आपली थोडीशी एक दोन तासांसाठी पुढे सरकतात परंतु लेक्चर आपण मात्र कंटिन्यू या ठिकाणी घेतच आहोत चांगल्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स मिळाले पाहिजेत आणि तुम्ही जो कोर्स परचेस केलेला आहे याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे यासाठीच आम्ही प्रयत्नरत आहोत आणि पुढेही प्रयत्नरत असणार सो त्यासाठी तुम्हालाही प्रॅक्टिस करायची आहे सो हे जे व्हिडिओ लेक्चर आहेत हे व्यवस्थित बघत चला लाईव्ह सेशन्स अटेंड करता येत नसतील तर झालेलं लाईव्ह लेक्चर लगेच अपलोड केलं जातं ते तुम्ही नंतर पाहू शकतात त्याला रिवाईज करू शकतात नक्कीच तुमच्या इंग्रजीमध्ये चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच भेटूया पुढील लाईव्ह सेशनमध्ये थँक्यू सो मच गुड नाईट